महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली? तर 1 मे 1960. त्यानंतर महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या जिल्ह्याची आहे? तर पुणे. महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर ऑब्व्हियसली अहमदनगर. महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे? तर 36. सर्वात शेवटी निर्माण झालेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? पालघर. महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो? तर आंबोली. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता? तर सिंधुदुर्ग. कोणते खनिज रेडी या बंदरातून निर्यात केले जाते? तर लोह खनिज. हे खनिज रेडी या बंदरातून त्या ठिकाणी निर्यात केलं जातं. त्यानंतर लाकडी रंगीत खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण जे आहे ते आहे सावंतवाडी. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यास किती लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? तर तो 237 किलोमीटर लांबीचा आहे. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ कोठे आहे? तर ते आहे दापोलीला. त्यानंतर सावरकरांनी उभारलेले पतितपावन मंदिर कोठे आहे? तर ते आहे रत्नागिरी या ठिकाणी. त्यानंतर खालीलपैकी कोणता जिल्हा मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे? तर याचं योग्य उत्तर आहे रत्नागिरी. त्यानंतर म्यानमारच्या थिबा राजाची समाधी असलेला थिबा पॅलेस कोठे आहे? थिबा पॅलेस रत्नागिरी या ठिकाणी आहे. त्यानंतर रायगड जिल्ह्याचं मुख्य ठिकाण कोणतं? तर रायगड जिल्ह्याचं मुख्य ठिकाण आहे मित्रांनो अलिबाग. त्यानंतर खोपोली हे जलविद्युत निर्मिती केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर खोपोली हे जलविद्युत केंद्र रायगड जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर माथेरान हे थंड हवेचे ठिकाण हे देखील रायगड जिल्ह्यात आहेत. त्यानंतर रायगडावर कोणाची समाधी आहे? तर छत्रपती शिवाजी महाराजांची त्या ठिकाणी समाधी आहे. त्यानंतर भारत कृषक समाज या संस्थेचे संस्थापक कोण? तर पंजाबराव देशमुख हे भारत कृषक समाज या संस्थेचे संस्थापक आहेत. त्यानंतर महात्मा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण? तर तो आहे थॉमस पेन. त्यानंतर वेदोक्त प्रकरणाशी संबंधित समाज सुधारक कोण? तर ते आहेत शाहू महाराज. त्यानंतर ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक तुकडोजी महाराज. त्यानंतर बालकवी हे कोणाचं टोपण नाव आहे? तर त्र्यंबक ठोंबरे यांचं टोपण नाव आहे. त्यानंतर जिप्सी हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे? तर तो आहे मंगेश पाडगावकरांचा. त्यानंतर जगाचे छप्पर कोणत्या पठाराला म्हणतात? तर ते तिबेटच्या पठारास म्हणतात. चीनचे दुःखाश्रू कोणत्या नदीला म्हणतात? तर हो हँग हो या नदीला चीनचे दुःखाश्रू त्या ठिकाणी म्हणतात. त्यानंतर जगातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणतं? तर ते आहे माउंट एव्हरेस्ट. रेशीम उत्पादनात भारतात पुढील पैकी कोणते राज्य अग्रेसर आहे? तर रेशीम उत्पादनात भारतातील कर्नाटक हे राज्य अग्रेसर आहे. त्यानंतर मिरचीतील तिखटपणा पुढील पैकी कोणत्या घटक द्रव्यामुळे येतो? तर तो येतो केप्सोसिन या घटक द्रव्यामुळे मिरचीला त्या ठिकाणी तिखटपणा येतो. त्यानंतर राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्था ही भारतामध्ये कर्नाल या ठिकाणी आहे. राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्था भारतामध्ये कर्नाल या ठिकाणी आहे. त्यानंतर अनुवंश शास्त्राचा जनक म्हणून कोणता शास्त्रज्ञ ओळखला जातो? तर तो मेंडेल हा शास्त्रज्ञ त्या ठिकाणी ओळखला जातो. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये 3रा क्रमांक लागतो. महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याशी संलग्न आहे? तर ती आहे मध्य प्रदेश या राज्याशी संलग्न. त्यानंतर वर्धा व वैनगंगा या नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला प्राणहिता असं संबोधलं जातं. त्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री कोण? तर स्वतंत्र भारताचे पहिले जे कायदा मंत्री आहेत ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे घोषवाक्य काय आहे? तर यतो धर्मस्ततो जय हे घोषवाक्य भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचं आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालय कोणत्या देशात आहे? तर नेदरलँड्स या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती राजाराम महाराज विमानतळ असे कोणत्या विमानतळाचे नामकरण करण्यात येणार आहे?
तर ते आहे कोल्हापूर विमानतळ, याचं छत्रपती राजाराम महाराज विमानतळ असं नामकरण करण्यात येणार आहे. देशातील पहिले मराठी विद्यापीठ मुंबईतील कोणत्या भागात सुरू होणार आहे, तर ते वांद्रे या भागात देशातील पहिले मराठी विद्यापीठ सुरू होणार आहे. खालीलपैकी कोणते दैनिक शिवसेना पक्षाचे मुखपत्र म्हणूनही ओळखले जाते, तर ते आहे सामना. त्यानंतर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने महिला सक्षमीकरणासाठी कोणते ॲप सुरू केले, तर ते आहे तेजस्विनी ॲप. त्यानंतर गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला, तर तो न्यूटनने लावला. शक्तीचं मूल्य काय, तर बल गुणिले वेग म्हणजेच शक्ती होय. त्यानंतर बर्फ पाण्यावर तरंगतो कारण त्याची घनता पाण्यापेक्षा कमी आहे. त्यानंतर तारे व पृथ्वी यांच्यातील अंतर मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात, तर ते प्रकाश वर्ष हे एकक त्या ठिकाणी वापरलं जातं. त्यानंतर भारतात आत्तापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे, तर ते आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या देशाने गोल्डन कार्ड नावाची परदेशी पर्यटक विद्यार्थी व गुंतवणूकदारांसाठी कायमस्वरूपी निवासी योजना सुरू केली आहे, तर ते आहे संयुक्त अरब अमिराती. त्यानंतर जागतिक थायरॉइड दिन कधी साजरा केला जातो, तर तो केला जातो 25 मेला. 17व्या लोकसभेत किती महिला खासदार निवडून आल्या आहेत, तर त्या 78 इतक्या आलेल्या आहेत. 17व्या लोकसभेत महाराष्ट्रातील 48 जागांपैकी किती ठिकाणी महिला खासदार निवडून आल्या आहेत, तर 8 ठिकाणी महिला खासदार निवडून आलेल्या आहेत.